या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पडेमिया. वडील वाहनावर चालक असल्याने बाहेर गेले होते आणि आई शेतावर मजुरीसाठी गेली असताना एका 13 वर्षीय मुलीनं राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड येथे बुधवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. शासकीय रुग्णालयात बेशुद्धावस्थेत आणल्यानंतर डॉक्टरांनी या 13 वर्षीय मुलीला मृत घोषित केले आहे. मासूम दस्तगीर शेख असे या मुलीचे नाव आहे. त्यातील मयत मुलगी ही आजी आजोबांकडे वरूर येथील एका शाळेत शिक्षण घेत होती. आजारी असल्याने 2 दिवसांपूर्वी ती सिंदखेड येथे आई वडिलांकडे आली होती. बुधवारी वडील वाहन चालक असल्याने ड्रायव्हिंगसाठी आणि आई शेतावर मजुरीसाठी गेले होते. या दरम्यान मासूमने घराचा दरवाजा आतून बंद करून लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला आहे. सायंकाळी आई कामावरून परत आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. नातेवाईकांनी दरवाजा तोडून तिला बाहेर काढले आहे. त्यानंतर शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले आहे. नेमकं मासूम दस्तगीर शेख या 13 वर्षीय मुलीने आत्महत्या का केली याचा तपास आता पोलिसांसमोर आव्हान ठरलं आहे. मटन चिकन साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस येथील प्रसिद्ध हॉटेल बडेमिया पाया ताहरी मटन बिर्याणी मटन शीख चिकन 65 आदि मेन्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया. मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडेमिया स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडेमिया चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफ चे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोय ही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया. आमचा पत्ता हॉटेल बडेमिया, विजापूर वेस, सोलापूर.